का माझा जरा काही कन्फर्मेशन दिलं तर बेटर असेल. येस लाईव्ह होऊन जाईल. येस ट्राय केले क्वेश्चन काल काही कितपत समजलेत काय. ओके तर चालू करूया आपण. कितपत तुम्ही सॉल्व केलेले आहे जे काही असतील. फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला होता ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. विल टॉक अबाउट द सेकंड वन. सेकंड वन पण आय गेस घेतला होता राईट. सेकंड वन पण घेतला होता काल. विल डिस्कस अबाउट द थर्ड वन. थर्ड याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. वी हॅव एन टू प्लस ओ टू गिव्स ट्वाइस ऑफ एनओ. दिस इज अवर रिएक्शन. एन टू प्लस ओ टू गिव्स ट्वाइस ऑफ एनओ रिएक्शन आहे आपल्याकडे. आता त्याच्यासाठी आपल्याकडे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मिळालाय के. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिएक्शन हाफ ऑफ एन टू प्लस हाफ ऑफ ओ टू गिव्स रिव्हर्सिबल एनओ. सो जर बघितलं दोन रिएक्शन मधलं रिलेशन, रिएक्शन दोन रिएक्शनचं रिलेशन काय आपल्याकडे, की ज्याच्यामध्ये रिएक्शन फक्त हाफ होती राईट. रिएक्शन काय झाली आहे, हाफ झाली आहे. सो रिएक्शन रिएक्शन हाफ जेव्हा होते तेव्हा काय होतं, आपला जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्याचं स्क्वेअर रूट बनतं. हे रिलेशन एकदा परत एकदा आपण रिवाइज करूया. रिएक्शन समजा मी डबल केली, रिएक्शन डबल केली, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा स्क्वेअर झाला. रिएक्शन हाफ केली, रिएक्शन जर हाफ केली तर याचा स्क्वेअर रूट बनणार आहे. विल हॅव स्क्वेअर रूट. रिएक्शन एक्स टाइम्स चेंज केली तर इथे पॉवर ऑफ एक्स मध्ये चेंज होईल, पॉवर ऑफ एक्स मध्ये चेंज होईल. रिएक्शन इनव्हर्स केली, इनव्हर्स केली, इनव्हर्सच म्हणू आपण त्याला, इनव्हर्स केली ऑर रिव्हर्स केली तर आपल्याला इथे इनव्हर्स घ्यायचा आहे, इनव्हर्स घ्यायचा आहे राईट. रिएक्शनचे समजा मी ऍडिशन करतोय, दोन रिएक्शन जर मी ऍड केल्या तर इथे मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. दोन जे काही असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. समजा रिएक्शन सबट्रॅक्ट करतोय तर त्या केसमध्ये इथे डिव्हिजन येईल, डिव्हिजन येईल राईट. हे एवढे स्टेप्स बघितल्या होत्या की हे रिएक्शन मधला चेंज तर तो रिएक्शनचा चेंज आपल्या केसीवर काय इम्पॅक्ट करतोय करेक्ट. सो इथे रिएक्शन मी हाफ केली आहे, स्क्वेअर रूट बनणार आहे. ऑप्शन डी आपल्याकडे करेक्ट येणार आहे. ऑप्शन डी विल बी द करेक्ट ऑप्शन. ठीक, टॉक अबाउट नेक्स्ट वन. सी गिवन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एसओ टू प्लस ओ टू, ट्वाइस ऑफ एसओ टू प्लस ओ टू गिव्स ट्वाइस ऑफ एसओ थ्री दिलाय. त्याचं काय झालंय, काय काय स्टेप झाले त्याच्यामध्ये बघा. रिएक्शन मध्ये काय काय चेंज झालाय. पहिलं तर रिएक्शन हाफ झाली, रिएक्शन हाफ झाली अँड रिव्हर्स पण केली करेक्ट. रिएक्शन हा रिएक्शन मधला चेंज आहे. इथून इथे जाताना सी इथे ट्वाइस ऑफ एसओ टू होता, इथे एसओ टू आला. इथे ओ टू होता, इथे हाफ ऑफ ओ टू झाला. इथे ट्वाइस ऑफ एसओ थ्री आहे, इथे एसओ थ्री आहे. सो रिएक्शन आपल्याकडे हाफ झाली. आणि प्लस जो एसओ थ्री प्रॉडक्ट मध्ये होता तो आता रिएक्टंट मध्ये गेलाय. प्रॉडक्टचा एसओ थ्री आपल्याकडे रिएक्टंट मध्ये गेलाय राईट. सो रिएक्शन रिव्हर्स पण झाली, हाफ झाली. सो आपण काय करणार, रूट घेणार, के रेस टू हाफ करणार अँड रिव्हर्स झालीये, रिएक्शन रिव्हर्स झालीये. सो त्याचा इन्व्हर्स करायचा आपल्याला, रिएक्शनचा इन्व्हर्स करायचा. सो असा रिलेटेबल ऑप्शन. आता काय ऑप्शन आहे मला हे सगळं क्लिअर करावं लागेल. ओके व्हॅल्यू गिवन आहे त्याच्या, का 278 व्हॅल्यू गिवन आहे आपल्याकडे. सो आपल्याला आता त्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचंय. सो 278 आहे, 278 चा आपल्याला पहिले तर स्क्वेअर रूट घ्यायचा आहे.
एंड देन इनवर्स घ्यायचा आहे. रूट ऑफ 278 काय येईल? रूट ऑफ 278 अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढू शकता ना तुम्ही? असतो बघा, 16 चा स्क्वेअर काय असतो? 256. 17 चा स्क्वेअर 289, राईट. सो आपला ह्याचा ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, अराउंड 16.6-16.5 च्या आसपास व्हॅल्यू असेल. लेट्स अज्युम 16.5 घेतली, तर हे आलं माझ्याकडे 1/16.5, करेक्ट. आता त्याला त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन कोणता बनतोय आपण बघू. 1/16.5. मी काय करतो, इथे एक शिफ्ट करतो इकडे. 1.65 × 10⁻¹ येईल. 1.65 × 10⁻¹ वर्ड घेऊन गेलो, 10⁻¹-1 म्हणेल. ओके, नाव इथे मी जर 10 ऍड केला तर दॅट विल बिकम 10 × 10⁻²⁻² डिवायडेड बाय 1.65. 10/1.65 × 10⁻²⁻² विच विल बी 6 × 10⁻²⁻². बरेक्ट. बघा, हे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचे, एमसीक्यू मध्ये कधीच डिटेल मध्ये नाही जायचं. मला हे माहितीये 1/√278, तर हा 16 to 17 मध्ये कुठेतरी येणार आहे. दॅट आय नो, 16 to 17 मध्ये कुठेतरी येतोय तो, करेक्ट. का? कारण 16 चा स्क्वेअर असतो 256, 17 चा असतो 289, तो त्याच्या आसपास कुठेतरी येणार आहे. सो मी मध्येच घेतला 1/16.5. आता हे पुढे कसं करतोय, 1/1.65 × 10⁻¹, 10⁻¹ वरती घेऊन गेलो, दॅट विल बिकम 10⁻¹-1/1.65 विच विल बी 10 × 10⁻¹² डिवायडेड बाय 1.65. नाव 10/1.65, 10/2 5 असतं, सो ते त्याच्यापेक्षा थोडस कमी आहे. आसपास जाणार जर आन्सर बघितलं तर आपल्याला हेच मिळतंय. येत आहे का लक्षात काय कॅल्क्युलेशन केले? होपफुली समजत असेल काय काय स्टेप फॉलो करतो. नेक्स्ट रिएक्शन बघा. नेक्स्ट रिएक्शन मध्ये आपल्याकडे गिवन आहे एक रिएक्शन, A2+B2 रिव्हर्सिबल ट्वाइस ऑफ AB, ठीक आहे. आणि मग त्यांचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहेत आपल्याकडे. A2 आहे, B2 आहे, AB आहे. सो आपल्याला फक्त KC डेव्हलप करायचं आहे. KC काय असेल? KC विल बी प्रॉडक्ट का प्रॉडक्ट रेस टू प्रॉडक्ट का कोइफिशियंट. प्रॉडक्ट आहे AB, त्याचा कोइफिशियंट आहे 2, सो AB स्क्वेअर डिवायडेड बाय रिएक्टंट A2 × B2. ओके, सो ह्या व्हॅल्यू फक्त आता आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या. जर व्हॅल्यू मी टाकल्या तर 2.8 × 10⁻³ चा स्क्वेअर आहे, सो मी असंच लिहितो 2.8 × 2.8 × 10⁻³ × 10⁻³ डिवायडेड बाय A2 × 3 × 10⁻³ × 4.2 × 10⁻³. 10⁻³ -3 कॅन्सल, हे आणि हे कॅन्सल. आता राहिलं एवढं, 2.8 × 4.2 जर बघितलं तर इथे येईल 2, इथे येईल 3, करेक्ट. 2.8 × 2 विल बी 5.6 डिवायडेड बाय 3 × 3 = 9. सो ह्याच्या जवळपास जाणार आन्सर काढायचं आपल्याला. 5.6 × 9 जर बघितलं तर ते बाबा ह्याच्या जवळ जाईल. 4.5 × 9 केलं तर 0.5 येतं, करेक्ट. आणि इथली व्हॅल्यू जास्त आहे, थोडीशी जास्त आहे, सो हे 0.5 थोडस जास्त असेल, विच विल बी 0.62. होता का सोपा क्वेश्चन? हा येस, ज्यांनी ट्राय केलंय काल त्यांना नक्कीच थोडं पटकन समजत असेल. आणि मी कालच सांगितलं, मी उद्या फक्त तुम्हाला सॉल्युशन सांगणार आहे, मी वे नाही देणार सॉल्व्ह करायला. फॉर द रिएक्शन ऑफ N2+O2 gives twice of NO, the equilibrium constant is K1, the equilibrium constant for this reaction. काय झालंय रिएक्शन मध्ये? डबल रिएक्शन नाही, रिएक्शन डबल नाही. ओके, ही एक रिएक्शन आहे, ही एक रिएक्शन, दोन रिएक्शन आहेत. इथे आपल्याला K1 दिलाय, इथे आपल्याला K2 दिलाय, आणि त्याच्यावरून आपल्याला ह्या रिएक्शन साठी कॅल्क्युलेशन करायचं. सो मी हे कसं सांगितलेलं की तुम्हाला ज्या गिवन रिएक्शन आहेत आणि
जे फाइनल रिएक्शन आहे त्यातलं रिलेशन शोधा. कसं? सी हियर वी हॅव एनओ टू. एनओ टू कुठे आहे? रिएक्टंट साईडला आहे. वेगळ्यात आपल्या गिवन रिएक्शन ज्या आहेत ना त्याच्यामध्ये बघा एनओ टू कुठे आहे, प्रॉडक्ट साईडला आहे. सो मला काय करावं लागेल, ही रिएक्शन रिव्हर्स करावी लागेल. सो मी रिएक्शन समजा ही रिव्हर्स केली तर हे बनेल ट्वाइस ऑफ एनओ टू रिव्हर्सिबल ट्वाइस ऑफ एनओ प्लस ओ टू असं बनेल. आणि मग के टू काय बनेल, वन बाय के टू असं होऊन जाईल. देन आपल्याकडे हाफ एन टू आहे, हाफ एन टू आहे, इथे पण एन टू आहे बट इथे फुल एन टू आहे, इथे हाफ एन टू आहे. सो बेसिकली इथून इथे काय झालं माझ्याकडे, तर रिएक्शन माझी हाफ झाली. इथून इथे जर बघितलं तर इथे एन टू होता, इथे हाफ एन टू आहे, तो रिएक्शन हाफ झाली आहे. प्लस नुसती हाफ नाही झाली आहे रिएक्शन, रिएक्शन हाफ होऊन त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय झालंय की आपल्याकडे रिएक्शन रिव्हर्स पण झाली. इवन इथे पण जर बघितलं ट्वाईस ऑफ एन टू आणि त्याचा इथे एन टू बनतोय, सो इथे पण हाफ होते ना, सो इथे रेस टू हाफ येणार आहे आपल्याकडे. नाव ही पण सेकंड रिएक्शन जी आहे, फर्स्ट वाली रिएक्शन, ती पण मी रिव्हर्स करतो आणि हाफ करतो. रिएक्शन रिव्हर्स करून ती हाफ करतो. सो ते काय बनेल माझ्याकडे, एनो रिव्हर्सिबल हाफ इन टू प्लस हाफ टू. वरची रिएक्शन पण मी हाफ नाही केली तर ती पण हाफ करून टाकू आपण. इथे टू निघून जाईल, इथला इथला पण टू निघून जाईल, इथे हाफ येईल. सो इथे हाफ ऑफ, अरे हाफ कशाला पाहिजे, एनओ टू ट्वाईस ऑफ एनओ टू एनओ होता, सो त्याच ट्वाईस ऑफ एनओ टूचा वन एनओ टू झाला. ट्वाईस ऑफ एनओ आहे त्याचा त्याचा सिंगल एनओ होईल आणि ओ टू आहे तो त्याचा हाफ ओ टू होईल. सो रिएक्शन दोन्ही रिएक्शन आपण रिव्हर्स करून हाफ करतोय. रिएक्शन दोन्ही रिएक्शन रिव्हर्स करून हाफ करतोय, राईट. आणि आता यांची फक्त ऍडिशन केली, समजा मी रिएक्शनची ऍडिशन केली तर बघा आता एनओ एनओ विल गेट कॅन्सल. इथे एनओ टू आला माझ्याकडे, इथे हाफ इन टू आला आणि हाफ ओ टू कम्प्लीट ओ टू आला. रिएक्शनची ऍडिशन केली सो ओव्हरऑल काय बनेल, दॅट विल बिकम वन बाय के वन के टू होल रेस टू हाफ होल रेस टू हाफ. कारण स्टेप बघा काय काय झाल्या, रिएक्शन रिव्हर्स, या रिएक्शनमध्ये रिएक्शन रिव्हर्स प्लस हाफ झाली. दोन्ही रिएक्शन रिव्हर्स केल्यात, हाफ केल्यात आणि मग ऍडिशन करतोय. या स्टेप्स वाटल्यास लिहून ठेवा, ज्यांना जमलं नसेल त्यांनी या स्टेप लिहून ठेवा आणि मग परत ट्राय करा, समजेल मग कसं होतंय. रिव्हर्स झालीये, हाफ झाली आहे आणि मग रिएक्शनची आपण ऍडिशन केली आहे. ओके नेक्स्ट वन, द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिडिक ऍसिड अँड एच सी एन. ऍसिडिक ऍसिड असतं आपल्याकडे सी एच थ्री सी ओ एच, ठीक आहे, CH3COOH. Now, dissociation काय असतं त्यांचं, तर ही रिएक्शन अशी बनते. मे बी ही सगळ्यांना माहीत नसेल बट ही अशी रिएक्शन असते, सी एच थ्री सी ओ ओ मायनस प्लस एच प्लस, ही एक रिएक्शन आहे. आणि सेकंड रिएक्शन आहे एच सी एन, दॅट गिव्ज अस एच प्लस प्लस सी एन मायनस, ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं आपल्याला दोघांसाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलं आहे आपल्याकडे, म्हणजेच तोच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट समजायचा. इथे 1.5 इंटू 10 रेस टू मायनस फाईव्ह, इथे येणार आहे 4.5 इंटू 10 रेस टू मायनस 10. नाव युझिंग धीस रिएक्शन आपल्याला फायनल रिएक्शन पाहिजे. सो ही रिएक्शन बघा कशी बनतीये, जर मी ऑब्झर्व केलं तर इथे बघा हा सी एन मायनस आहे आणि हा एच सी एन आहे. आपल्या गिवन रिएक्शनमध्ये हे एक्झॅक्टली उलट आहे. सो मला काय करावं लागेल, ह्या रिएक्शनला रिव्हर्स करावं लागेल. ही रिएक्शन मी समजा रिव्हर्स केली, रिएक्शन वन रिएक्शन टू सेकंड रिएक्शन मी रिव्हर्स केली तर ती बनणार आहे एच प्लस प्लस सी एन मायनस रिव्हर्सिबल एच सी एन. इथे पण काय बघा, इथे पण 1/4.5 इंटू 10^-10 हे असं बघेल. ओके सो आता ह्या रिएक्शनची ऍडिशन करा. दोन रिएक्शन मी ऍड केल्या तर बघा सी एच टू सी ओ एच सी एन मायनस, दुसऱ्या कलरने लिहितो वाटल्यास इथे सी एच टू सी ओ एच सी एन मायनस, इकडे एच सी एन आणि इकडे सी एच टू सी ओ मायनस, हे येणार आहेत. बघा रिएक्शन मध्ये पण हेच गिवन आहे ना, सी एन मायनस सी एच टू सी ओ एच एच सी एन सी एच टू सी ओ मायनस आणि हा एच प्लस कॅन्सल होईल. ऍडिशन केली रिएक्शनची, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं.
सो इथे काय येईल आपल्याकडे 1.5 इंटू 10^-5 मल्टिप्लिकेशन कोणाचं करतोय ह्याचं आणि ह्याचं ना सो हे डिव्हिजन मध्ये राहणार 4.5 इंटू 10^-10 काही जण म्हणतील सर मल्टिप्लिकेशन करता आणि डिव्हिजन मध्ये का लिहिलं कारण अरे इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट चेंज झालाय आपण हा आणि हा यूज करणार आहे ह्यांची मल्टिप्लिकेशन करतोय सो 1.5/4.5 1/3 10^-10 मी वर्ड घेऊन गेलो तर ते बनतील 10^+10 सो इथे 1/3 इंटू 10^-5 इंटू 10^+10 असं आन्सर बनेल 1/3.33 × 10^5 ओके सो आता ह्याच्याशी जवळपास जाणारा आन्सर आपण शोधूया काय आहे ते अरे इथेच आहे ना ह्याच्या जवळपास जाणाऱ्याचा आन्सर बघितला आपण सो दॅट विल बी 3 × 10^-4 3 × 10^-4 0.33 आहे एक डेसिमल पॉईंट शिफ्ट केला सो ते बनेल 3.3 × 10^-5 − 1 × 10^4 सो ह्याच्या जवळपास आपल्याकडे हे आन्सर आहे 3 × 10^4 जे जवळ जात आहे आन्सर ते आपण घेणार ओके आलाय का लक्षात हा क्वेश्चन मे बी ही रिएक्शन सगळ्यांनी सॉल्व्ह नसेल केली कारण डिसोसिएशन काय आहे ते नसेल लक्षात आलं बट सोपा होता ओके नेक्स्ट रिएक्शन बघा नेक्स्ट रिएक्शन मध्ये आपल्याकडे काय काय गिवन आहे वी हॅव रिएक्शन HI रिव्हर्सिबल ½H2 ½H2 + ½I2 ह्या रिएक्शनच हे कन्वर्ट होतोय काय काय झालंय हे होताना तर रिएक्शन डबल झाली रिएक्शन डबल झाली अँड रिव्हर्स झाली करेक्ट डबल केली ना HI चा 2HI झाला बघा हाफ एच टू चा एच टू झाला हाफ आय टू चा आय टू झाला सो रिएक्शन डबल झाली अँड देन HI इकडे रिएक्टंटला होता इथे प्रोडक्टला आला एच टू रिएक्टंटचा प्रोडक्ट इथला प्रोडक्टचा रिएक्टंट आय टू प्रोडक्टचा रिएक्टंट सो रिव्हर्स झाली डबल झाली सो आपण स्क्वेअर करणार रिव्हर्स झाली सो आपण इन्व्हर्स घेणार गिवन आहे 8 चा स्क्वेअर विल बी 64 त्याचा इन्व्हर्स विल बी 1/64 सो 1/64 आन्सर आहे का चेक करूया आपण 1/64 येस ऑप्शन डी मध्ये आन्सर मिळते आपल्याला येते का लक्षात रिएक्शनचा फक्त रिलेशन बघितलं फायनल आन्सर मिळून गेलं नेक्स्ट ही एक रिएक्शन आहे ही एक रिएक्शन आहे सो ऑब्झर्व केलं आपण दोन रिएक्शन मध्ये तर रिलेशन बघा काय बनतंय ह्या रिएक्शनचं ही रिएक्शन आपण बघू ठीक आहे रिएक्शन वन च रिएक्शन टू मध्ये कन्वर्ट होताना काय होतंय तर फर्स्ट थिंग झाली आहे इथला एनो रिएक्टंटचा प्रॉडक्ट मध्ये गेलाय ओ टू रिएक्टंटचा प्रॉडक्ट मध्ये गेलाय आणि एनओ टू प्रॉडक्टचा रिएक्टंट मध्ये आलाय सो रिएक्शनचा रिव्हर्स झाली आहे रिएक्शन आपण रिव्हर्स केली आहे सेकंडली एनओ चा ट्वाईस ऑफ एनओ झाला हाफ ओ टू चा ओ टू झाला एनओ टू चा ट्वाईस ऑफ एनओ झाला सो रिएक्शन डबल झाली रिव्हर्स झाली आणि डबल झाली रिव्हर्स झाली सो आपण इन्व्हर्स घ्यायचा आणि डबल झालीये रिएक्शन डबल झालीये सो त्याचा स्क्वेअर घ्यायचा सो के वन चा इन्व्हर्स घेतला तो 1/K1 आणि त्याचा स्क्वेअर घेतला तर इट विल बी 1/K1² विच विल बी इक्वल टू K2 सो आता ह्याला सूट होणारं रिलेशन आहे का K2 इक्वल टू 1/K1² तर येस वी हॅव दॅट रिलेशन ऑप्शन ए मध्येच आहे K2 इक्वल टू 1/K1² आले ना रे समजलं ना काय केलंय ते सेम रिएक्शन सेम कन्सेप्ट होती ह्याच्यामध्ये बघा आता इफ K1 अँड K2 आर द रिस्पेक्टिव्ह इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द टू रिएक्शन दोन रिएक्शन आहेत आपल्याकडे ज्यांचे K1 K2 इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिले त्याच्यातून आपल्याकडे आता थर्ड रिएक्शन बनते कशी बनतीये तर बघा XCO4 सो रिएक्शन ऍज इट इज घेतली मी XCF6 गायब होतोय बघूया तो कसा गायब होतोय XCOF4 गायब होतोय तो पण बघू कसा गायब होतोय XC
3OF2 XCO3F2 जो दिसतोय आपल्याला इथे. सो हे आणि हे दिसतात ऍज इट इज दिसतात, म्हणजे फर्स्ट रिएक्शन मध्ये काहीच चेंज नाही केलं. देन XCF6 कुठेच दिसत नाही आपल्याला. H2O दिसतोय, H2O इथला रिएक्टंटचा आपल्याला इथे प्रॉडक्ट मध्ये दिसतोय. XCOF4 नाही आहे कुठेच, का नाहीये कारण बघा हा आणि हा कॅन्सल होणार. XCF6 हा आणि हा कॅन्सल होणार आहे. वेरियस हा ट्वाईस ऑफ HF हा प्रॉडक्टचा आपल्याला रिएक्टंट मध्ये दिसतो. सो काय झालंय रिएक्शन मध्ये, फर्स्ट रिएक्शनचा इनवर्स केलाय, सेकंड रिएक्शन ऍज इट इज घेतलीय आणि रिएक्शनची ऍडिशन केली, आणि रिएक्शनची ऍडिशन केलीय. सो ह्या स्टेप फॉलो करायच्या, त्यामुळे मग काय होणार, इन्व्हर्स केला तर 1/K1 आणि रिएक्शनची ऍडिशन करतोय, सो 1/K1 इंटू K2. सो K2 बाय K1 ऑप्शन डी मध्ये येतोय आपल्याला, K2 बाय K1. बघा आता नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन N2+ 2 रिवर्सिबल 2 NH3 विथ के, देन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर 2 NH3 रिवर्सिबल N2+ 2. काय केले रे, मला सांगणार का तुम्ही काय स्टेप फॉलो केले इथे? रिवर्स. आपण ऑब्झर्व केलं ह्या रिएक्शन मधून ही रिएक्शन रिवर्स करतोय, रिवर्स केलं की इन्व्हर्स घ्यायचा फक्त. आहे का इन्व्हर्स? आहे, ऑप्शन सी मध्ये आहे, इन्व्हर्स आहे. तेवढंच केलं, सोपी होती. पुढची बघू आपण, K1 and K2 are equilibrium constant for reaction 1 and 2 respectively. दोन reactions आहेत, त्यांचे आपल्याकडे K1 K2 given आहेत, ठीक आहे. सो आपल्याला आता त्याचा यूज करून रिलेशन फाइंड करायचे. वी हॅव दिस K1, वी हॅव दिस K2. दोन रिएक्शन मध्ये जर मी रिलेशन फाइंड करायला केलं ना, तर मला हे असं रिलेशन मिळेल. N2 बघा, इथला इथे गेला, O2 इथला इकडे गेला, प्राइस ऑफ एनो इथे आला, म्हणजे रिएक्शन रिवर्स केली आहे, रिएक्शन रिवर्स केली आहे. प्लस N2 हाफ N2 झाला, O2 हाफ O2 झाला, एनओ ट्वाईस ऑफ एनओचा 1 NO झाला, म्हणजे रिएक्शन हाफ झाली. सो वन फर्स्ट रिएक्शन मधून सेकंड रिएक्शन मध्ये जाताना, K1 कडून K2 कडे जाताना आपण रिव्हर्स करतोय, सो K1 इन्व्हर्स घेणार, रिएक्शन हाफ करतोय तो त्याचा स्क्वेअर रूट घेणार. सो आपल्याकडे रिलेशन K2 इक्वल टू 1/K1 स्क्वेअर रूट हे रिलेशन आलं, ठीक आहे. आता ह्याला मॅच करणार आपल्याला रिलेशन शोधायचंय, तसं स्ट्रेट फॉरवर्ड मॅच करणार काहीच दिसत नाही. मग काय करूया आपण, दोन्हीचा स्क्वेअर करूया ना. हे बघा, हे रिलेशन आलंय पण हे असं मॅच करणार कोणतंच नाहीये. सो मी काय करतो, दोन्हीचा स्क्वेअर करतो. सो K2 स्क्वेअर आणि 1/K1 ^2 स्क्वेअर विल बी 1/K1. स्टील मॅच नाही करत आहे. सो मी K1 ला इकडे घेऊन गेलो, K2 स्क्वेअर ला इकडे आणला. सो असं बनेल K1 इक्वल टू हाफ ऑफ K2 स्क्वेअर. अँड नाव वी हॅव रिलेशन. अरे 1 स्क्वेअर / K2 स्क्वेअर सेमच आहे ना, 1/K2 ओव्हरऑल स्क्वेअर लिहिला, ठीक आहे. सो मला रिलेशन मिळालं ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 13 हा सॉल्व्ह झालाय का रे कोणाकडून? एनीवन? हा क्वेश्चन सुटलाय का कोणाला? मोस्ट प्रॉब्ली सुटला नसेल, तर मी तुम्हाला छोटीशी एक हिंट देतो बघा आता, ठीक आहे. आणि ट्राय करा आणि मला आन्सर सांगा चॅट बॉक्स मध्ये काय येतं आन्सर. देतो मी 2 मिनिट देतो तुम्हाला हा सॉल्व्ह करायला, कारण मस्त क्वेश्चन आहे. सी वी हॅव रिएक्शन 2A + B रिव्हर्सिबल 3C + D इज बिगन विथ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी टू बी 1 मोलर, ठीक आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ह्याचं 1 घेतलंय, ह्याचं 1 घेतलंय. वेन इक्विलिब्रियम इज रिच द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज मेजर टू बी फाउंड ॲट 20.25, ठीक आहे.
सो आपल्याकडे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहेत आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी दिलेलं आहे. बघा आता रिएक्शन मी जागा बनवतो थोडीशी. छान क्वेश्चन आहे हा. माझ्याकडे रिएक्शन आहे ट्वाइस ऑफ ए प्लस बी रिव्हर्सिबल थ्राइस ऑफ सी प्लस डी एट टी इज इक्वल टू झिरो. इनिशियल कंडिशन वी हॅव वन मोलर झिरो मोलर झिरो मोलर. नाउ एट इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम आय हॅव धिस कॉन्सन्ट्रेशन टू बी 0.25. सो आता बघा झिरोचा 0.25 होतोय कसा होणार आहे बाय ऍडिशन ऑफ 0.25 मोलर. नाव वी हॅव टू अप्लाय धिस टू हे सगळे स्टॉइचोमेट्रिक कोएफिशियंट. कोएफिशियंट आहे 2, 1, 3 and 1. ओके सो आता त्या रिलेशन मध्ये फक्त काढायचंय. बघा बी जर 0.25 वाढलाय तर सी किती वाढेल. जेव्हा डी 1 ने इन्क्रीज होतो सी 3 times इन्क्रीज होतोय ना. हेच तर कोएफिशियंटचं रिलेशन आहे 3:1 आहे. सो हा जर 0.25 झाला तर इथे 3 times म्हणजे 0.75 ची ऍडिशन होणार आहे. 0.75 ची ऍडिशन होणार आहे. इथलं जर बघितलं 1:1 रिलेशन आहे. 1:1 म्हणजे इथे जर 0.25 ऍड होतोय तर इथला 0.25 निघून जाईल. 0.25 निघून जाईल आणि इथे 0.25 जेव्हा इथे 1 ऍड होतो तेव्हा इथले 2 निघून जातात. इथले 0.25 जेव्हा निघून जातील तेव्हा इथे त्याच्या डबल इथे जेव्हा 0.25 ऍड होत आहेत तेव्हा इथे त्याच्या डबल निघून जाणार. सो 1 - 0.5 झाला इथे 0.5 शिल्लक राहिला. 1 - 0.25 झाला इथे 0.75 शिल्लक राहिलं. 0 मध्ये 0.75 ऍड झालं सो 0.75 झालं. आले का काय केलंय कसं केलंय ते समजलंय का. येतंय का लक्षात. येस ठीक आहे. सो आता फक्त ते इक्वेशन मध्ये टाकायचंय. मॅच करणारे इक्वेशन बघा सी का क्यूब असणार आहे. सी का क्यूब म्हणजे 0.75 चा क्यूब. 0.75 चा क्यूब इथे पण आहे इथे पण आहे सगळीकडेच आहे. इथे पण दिसतोय इथे पण दिसतोय इथे पण दिसतोय इथे पण दिसतोय. देन डी रेस टू वन सो 0.5 रेस टू 1 इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे. हे असं बनणार ना इक्वेशन असं बनेल केसीच. सी का क्यूब इंटू डी डिवायडेड बाय ए चा स्क्वेअर इंटू बी. ओके हे रिलेशन असणार आहे आपल्याकडे. सो ए काय आता आपल्याकडे ए 0.5 शिल्लक आहे. सो 0.5 चा स्क्वेअर इथे इथे दिसतोय आपल्याला. सो हे गेले हे पण गेले आणि 0.75 रेस टू 1 0.75 रेस टू 1 इथे दिसतंय इथे नाही दिसत. सो ऑप्शन बी करेक्ट आला. समजलं सोपं होतं. होता का सोपा क्वेश्चन. पहिल्यांदा तो कठीण वाटला असेल थोडा डिफिकल्ट वाटला असेल पण आता जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हा मे बी क्लिअर झाला असेल. ओके द डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ गॅस Ab2 कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज Ab2 चं डिसोसिएशन रिप्रेझेंट करतोय आपण ह्या पॅटर्न मध्ये. ट्वाइस ऑफ Ab 2 गिव ट्वाइस रिव्हर्सिबल ट्वाइस ऑफ Ab प्लस B2. नाउ डिग्री ऑफ डिसोसिएशन इज x and is small compared to 1. The expression relating the degree of dissociation with equilibrium constant Kp. Confusing असेल नो वरीज सोपं आहे मी सांगतो बघा आता काय एक्झॅक्टली. सो ट्वाइस ऑफ Ab ट्वाइस ऑफ Ab इथे घेऊया आपण पेज घेऊया प्रॉपर. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असतं. डिग्री ऑफ डिसोसिएशन एक्स त्यांनी जो म्हटलाय ना तो नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय टोटल मोल्स. टोटल मोल्स इनिशियल मोल्स म्हणजे Ab चे जेवढे डिसोसिएट होत आहेत ना त्याचा काउंट डिवायडेड बाय Ab चा ओरिजिनल काउंट इज युअर एक्स. दिस इज युअर एक्स का व्हॅल्यू. ओके तर ही झाली आपली फर्स्ट स्टेप.
सो नाव वॉट दे आर सेईंग की एवढे मोल डिग्री एवढी डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे म्हणजे एवढे मोल्स त्याचे डिसोसिएट होणार आहेत. सो इनिशियली आपण असं अज्युम करू आपल्याकडे अशी सिच्युएशन आहे ना ट्वाईस ऑफ ए बी टू रिव्हर्सिबल ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी टू ही सिच्युएशन आहे. सो इनिशियल मोल मी असे कन्सिडर करतो की हे टू आहेत आणि इथे टू आहे ना इनिशियल मोल टू आहेत हे झिरो आहेत हे झिरो आहेत. आता आफ्टर सम टाइम इक्विलिब्रियमला काय होत आहे एक्स मोल्स डिसोसिएट होत आहेत एक्स इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ना. सो ती व्हॅल्यू काय बनणार आहे टोटल नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड काय असतील. समजा मी हे टू मोलार घेतलाय और कॉन्सन्ट्रेशन घेतलंय तर किती चेंज असेल तर तो चेंज असणार आहे मायनस सी एक्स. आता तुम्ही सर हे कसं काय हे कुठून सांगताय तर बघा कॉन्सन्ट्रेशन असतं माझं नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बघा ही व्हॅल्यू आहे माझी एन एन एक्स बाय एन. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माझं असणार आहे टोटल नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम. ओके ना व्हॉल्यूम तर आपण चेंज करत नाहीये ठीक आहे. सो आता फायनल कॉन्सन्ट्रेशन काय असेल फायनल कॉन्सन्ट्रेशन हे इनिशियल होतं फायनल कॉन्सन्ट्रेशन काय बनेल तर दॅट विल बी अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स एबी टू चं ना एबी टू चं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तर जेवढे डिसोसिएट नाही झालेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मग त्याचे नंबर ऑफ मोल्स किती असतील तर इनिशियल मोल्स मायनस जेवढे डिसोसिएट झालेत तेवढे एन मायनस एन एक्स बाय व्ही हे असेल माझं फायनल कॉन्सन्ट्रेशन. फायनल कॉन्सन्ट्रेशन मी असं पण लिहू शकतो ना एन बाय व्ही मायनस एन एक्स बाय व्ही एन एक्स बाय व्ही राईट हे असणार आहे माझं फायनल कॉन्सन्ट्रेशन. ओके सो हे कसं येईल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं माझं सी हे आहे माझं सी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन हे मायनस सी एक्स मायनस सी एक्स. समजतंय का बघा याला ॲज अ बोर्ड मी तर डिवाईड केलं ना याला एन एक्स बाय व्हीला आणि इथे पण डिवाईड केलं दोन्हीला तर मला ते मिळणार ना एक्स काय असणार एक्स त्या टर्म्समध्ये जर बघितला तो मला असा मिळेल एन बाय व्ही इज सी हा असा मिळेल एन एक्स बाय व्ही विल बी एन बाय व्ही म्हणजे एन बाय व्ही म्हणजे सी एल इक्वल टू एक्स. सो एन एक्स बाय व्ही काय बनणार आहे माझा एन एक्स बाय व्ही बनणार आहे माझा सी इंटू एक्स. मी परत रिपीट करतो तुम्हाला सिम्पल करून देतो एक्स आहे माझ्याकडे नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके मी दोन्हीला डिवाइड केलं व्हीने दोन्हीला मी व्हीने डिवाइड केलं चालतं ना असं वरती पण खालती पण डिवाइड केलं मग सेमच राहते व्हॅल्यू. सो ही काय येणार आहे एन एक्स बाय व्ही डिवायडेड बाय एन बाय व्ही. अरे एन बाय व्ही काय आहे एन बाय व्ही तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे सी राईट विच इज इक्वल टू एक्स. सो माझ्याकडे एन एक्स बाय व्ही काय बनणार आहे तर तो बनेल सी एक्स सी एक्स. नऊ माझ्याकडे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे एन बाय व्ही मायनस एन एक्स बाय व्ही हे इथून आलंय एन बाय व्ही मायनस एन एक्स बाय व्ही. ओके सो विच इज एन बाय व्ही इज सी आणि एन एक्स बाय व्ही इज सी एक्स. सो सी मायनस सी एक्स सी मायनस सी एक्स झालं इथे सी मायनस सी एक्स चाललेत रिलेशन आहे माझं टू टू इज टू वन चं. सो जर इथून माझे सी मायनस सी एक्स जात आहेत तर इथे माझे सी एक्स ऍड होणार आहेत इथे सी एक्स ची ऍडिशन होणार आहे. व्हेरेज इथे काय होईल टू इज टू वन आहे ना तर इथे सी एक्स ऍड होतोय तर इथे सी एक्स बाय टू ऍड होईल सी एक्स बाय टू माझा ऍड होणार आहे. ओके सो हे असे माझे कॉन्सन्ट्रेशन बनते. नाव हे फक्त मला सबस्टिट्यूट करायचे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आले इथे सी एक्स आले इथे सी एक्स बाय टू आले. सो आता मला फक्त त्या केसीच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचंय. केसीचं इक्वेशन आहे माझ्याकडे ए बी का स्क्वेअर इंटू बी टू डिवायडेड बाय ए बी टू का स्क्वेअर ए बी टू का स्क्वेअर. ओके आता हे जर मी सबस्टिट्यूट केलं तर माझ्याकडे मिळेल सी एक्स चा स्क्वेअर इंटू सी एक्स बाय टू डिवायडेड बाय सी मायनस सी एक्स चा स्क्वेअर. ओके सी मायनस सी एक्स काय बघा सी जर मी कॉमन काढला बाहेर तर हे इक्वेशन असं बनेल माझ्याकडे सी एक्स चा स्क्वेअर इज सी स्क्वेअर एक्स स्क्वेअर
into cx divided by 2 into c चा स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस x चा स्क्वेअर. ओके, हे सिम्प्लिफाय करतोय मी फक्त. 2 खाली आला ना, हा 2 खाली आला, c मायनस cx आहे, c कॉमन काढला, c इन ब्रॅकेट 1 मायनस x चा स्क्वेअर. आता त्यांनी कंडिशन दिली आहे की x इज स्मॉल कम्पेअर टू 1, x इज स्मॉल कम्पेअर टू 1, सो त्या केसमध्ये मी 1 मायनस x ला 1 च कन्सिडर करू शकतो. सो हा झाला 1 स्क्वेअर. सो माझ्याकडे फायनल इक्वेशन माझ्याकडे हे असं बनणार. तर इथे थोडीशी पुढे जागा लागेल. इथे माझ्याकडे इक्वेशन हे असं बनेल, सी क्यूब एक्स क्यूब डिवायडेड बाय 2c का स्क्वेअर. सो हे 2c स्क्वेअर आणि हा इथला क्यूब कॅन्सल केला, माझ्याकडे के सी काय आला, के सी आला एक्स क्यूब सी एक्स क्यूब बाय 2. हा झाला माझा के सी. मला पाहिजे इन टर्म्स ऑफ प्रेशर, सो मी काय करतो, फक्त कॉन्सन्ट्रेशनला प्रेशरने रिप्लेस करतो. सो केपी विल बी इन टर्म्स ऑफ प्रेशर. सो तो असेल कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर इंटू एक्स क्यूब बाय 2. सो एक्स काय बनेल माझा, एक्स विल बिकम 2 केपी बाय पी डिवाइडेड बाय पी रेज टू 1 बाय 3, विच इज ऑप्शन डी. येत आहे का लक्षात? थोडस कन्फ्युजिंग असेल बट आलंय का लक्षात कसं सॉल्व्ह करायचं होतं ते? अरे समजतंय का? अरे हो नाही बोला काहीतरी. समजलं की नाही समजलं? परत एकदा बघायला लागेल. ओके ठीक आहे, वाटल्यास आपण परत एकदा समजून घेऊ. ठीक आहे, काउंट वाढला नाही चालेल, नाही चालेल, नाही वाढला तरी चालेल, बट जे केलंय ते परफेक्ट समजू दे. बघा परत एकदा मी वाटल्यास सांगतो तुम्हाला. ओके बघा, इथे काय आहे आपल्याकडे, रिएक्शन गिवन आहे. ठीक आहे, रिएक्शन गिवन आहे. अरे काय असं होत, ट्वाइस ऑफ ए बी टू रिव्हर्सेबल, ट्वाइस ऑफ ए बी प्लस बी टू. आता इथे एक टर्म आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, जी आपल्याला नाही झाली. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असतं? डिग्री ऑफ डिसोसिएशन स्टँड फॉर dissociated molecules, dissociated moles divided by total moles. ओके, सो आता टोटल मोल्स मी काय म्हणतो, टोटल मोल्स, इनिशियल टोटल मोल्स मी घेतो एन. डिसोसिएटेड म्हणजे जे डिसोसिएट होणार आहेत, जेवढे डिसोसिएट होणार आहेत त्यांना मी म्हणतो एन एक्स. तो एक्स काय आला माझा, एन एक्स बाय एन. नाव आय नो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन काय असतं? नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, नाव कॉन्सन्ट्रेशन का घेतोय मी इथे, कॉन्सन्ट्रेशन का मेन्शन करतोय, कारण मला प्रेशरच्या टर्म मध्ये पाहिजे ना, मग नंतर मी ते कॉन्सन्ट्रेशन इज प्रपोर्शनल टू प्रेशर अप्लाय करू शकतो. सो इनिशियल मी कॉन्सन्ट्रेशनने जातो. कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम. सो व्हॉट आय एम डुईंग नाव, मी इथे काय करतो, डिवाइड बाय व्ही करतो, इथे पण डिवाइड बाय व्ही करतो, चालेल का? न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्हीला सेमने डिवाइड केलं, फायनल व्हॅल्यू सेमच राहणार आहे ना, की काही चेंज येईल? नाही येणार आहे रे, नाही येणार आहे. ओके, सो बघा आता मी काय सांगतोय तुम्हाला, की एन बाय व्ही तर माझं कॉन्सन्ट्रेशन आहे. सो हे काय झालं, एन एक्स बाय व्ही अपॉन सी इक्वल टू एक्स, ऑर एल्स हे मी असं लिहू शकतो, एन एक्स बाय व्ही इक्वल टू सी एक्स. हे तरी लक्षात आलं का? एन एक्स बाय व्ही इक्वल टू सी एक्स. नाव व्हॉट इज एन एक्स, एन एक्स काय आहे? एन एक्स काय आहे?
डिसोसिएशन डिग्री नहीं नहीं x इज योर डिग्री ऑफ डिसोसिएशन x इज डिग्री ऑफ डिसोसिएशन nx काय घेतोय मी nx इज डिसोसिएटेड नंबर ऑफ मोल्स जेवढे मोल्स डिसोसिएट झालेत ना त्याचा काउंट राईट सो तो झाला माझा एनएक्स म्हणजे मग एनएक्स माझ्याकडे काय आले जेवढे मोल्स डिसोसिएट होत आहेत डिसोसिएट ना डिसोसिएट कन्फ्युज करत असेल वर्ड तर रिएक्ट घ्या जेवढे ह्याचे मोल्स रिएक्ट होत आहेत ती व्हॅल्यू आली माझी एनएक्स आणि मग दॅट डिवायडेड बाय व्ही हे काय झालं अरे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड स्पेसिस म्हणू शकतो ना मी त्याला हे माझं कॉन्सन्ट्रेशन आहे नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन सो एनएक्स बाय व्ही काय झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड स्पेसिस सो आता जेवढे हे रिएक्ट होणार बघा हा रिलेशन आहे 2:2:1 चं सो जेवढे हे रिएक्ट होणार आहेत जेवढे एबी टू रिएक्ट होणार आहेत तेवढेच एबी बनणार आहेत का जेवढे एबी टू रिएक्ट होत आहेत तेवढेच एबी बनणार आहेत का बनणार आहेत येस तो बघा मी परत आता इथे रिएक्शन घेतो जेवढे एबी टू रिएक्ट होतात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ एबी टू आपण अज्युम केलं सी ठीक आहे सी इज जस्ट अझम्पशन आहे सो हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी अज्युम केलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ एबी झिरो हे झिरो सो आता माझे सी एक्स रिएक्ट झालेत ना एवढेच रिएक्ट होत आहेत एनएक्स बाय व्ही म्हणजेच इक्वल टू सी एक्स काढले आपण सो सी एक्स रिएक्ट होत आहेत सो मायनस सी एक्स झालं इथले जेवढे रिएक्ट होणार आहेत तेवढेच इथे बनत आहेत सो इथे प्लस सी एक्स येईल इथे जेवढे रिएक्ट होत आहेत टू रिएक्ट झाले तर इथे वन बनत आहेत म्हणजे इथले जर सी एक्स रिएक्ट झाले तर इथे सी एक्स बाय टू बनणार आहेत सो आता फायनल कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे काय येतील सी मायनस सी एक्स इथे सी एक्स आणि इथे सी एक्स बाय टू हे लक्षात आलंय का येस नाव सी मायनस सी एक्स म्हणजेच काय सी मायनस सी एक्स ला मी असं लिहू शकतो ना सी इंटू ब्रॅकेट वन मायनस एक्स C into bracket 1 minus x. आणि आता ते बघा काय सांगतात द डिग्री ऑफ डिसोसिएशन x इज स्मॉल कम्पेअर टू 1. ते 1 च्या कम्पॅरिझन मध्ये खूप कमी आहे 1 च्या कम्पॅरिझन मध्ये x खूप कमी आहे सो अशी जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा आपण 1 minus x लाच 1 म्हणतो सो 1 minus x माझा 1च होणार आहे सो इथे ओव्हरऑल फायनल सीच कॉन्सन्ट्रेशन असेल आता आपल्याला काय करायचंय आता मला काढायचंय केसी काय असणार आहे केसी विल बी concentration of AB concentration of AB cha square into B2 divided by AB2 cha square so tya value mag tumhi taklya CX hai na AB cha concentration CX hai so CX cha square into B2 so that will be CX by 2 divided by C minus CX is C into 1 minus X is C so C cha square हे असं आलं माझ्याकडे इक्वेशन आता ह्याला मी फक्त सॉल्व करतोय बघा हा टू खाली जाणार आहे सो इथे येईल टू सी स्क्वेअर आणि वरती राहील माझ्याकडे सीचा स्क्वेअर इंटू सी हा इथला सीचा स्क्वेअर इंटू सी क्यूब ऑफ सी आणि एक्सचा स्क्वेअर इंटू एक्स क्यूब ऑफ एक्स राईट सो आता सी स्क्वेअर आणि इथला क्यूब मधला पार्ट कॅन्सल झाला तर माझ्याकडे के सी काय येतो माझा के सी येतो इथे देतो आता मी माझा के सी येणार आहे सी एक्स क्यूब बाय टू केसी तो आहे ना सो मग केपी काय बनेल कॉन्सन्ट्रेशनला फक्त प्रेशरने रिप्लेस केलं सो पी एक्स क्यूब अपॉन टू मग मला एक्स पाहिजे सो मी एक्सच्या टर्म्स मध्ये कॅल्क्युलेट करतो एक्स क्यूब विल बी टू केपी अपॉन पी आणि मग क्यूब काढून टाकायचं आहे सो ह्याला काय बनणार रेस टू 1/3 ह्याला येणार क्यूब रूट येणार आहे सो एक्स विल बी ट्वाइस ऑफ केपी बाय पी रेस टू 1/3 आलंय का लक्षात आता तरी क्लिअर झालेलं असू दे रे नसेल झालं तर परत एकदा व्हिडिओ बघा आय नो हा डिफिकल्ट क्वेश्चन होता कारण बट ऑब्विस यार नीट एक्झाम आहे सीईटीचा क्वेश्चनच नाही सीईटी मध्ये क्वेश्चनच येणार नाही आणि ह्याच्यामध्ये पण ते डिग्री ऑफ डिसोसिएशन वगैरे आहे ह्या कन्सेप्ट आपल्याला आता नाही आहेत ह्या ट्वेल्थला आहे सो त्यामुळे थोडस डिफिकल्ट वाटलं असेल हा क्वेश्चन बट डोंट वरी काही घाबरून बिबरून जाऊ नका जमला नाही क्वेश्चन तर नो एक 15th लास्ट क्वेश्चन बघू आजसाठी आपण हा 15 क्वेश्चन उरलेले क्वेश्चन आपण
उद्या उद्याचं लेक्चर ट्राय करू, उद्या लेक्चर घ्यायचं ट्राय करूया हे संपवून टाकू. लास्ट क्वेश्चन फॉर टुडे, द व्हॅल्यू ऑफ केपी वन अँड केपी टू फॉर द रिएक्शन एक्स रिव्हर्सिबल वाय प्लस झेड अँड ए रिव्हर्सिबल टू बी आर इन रेशियो ऑफ मायनस टू वन. इफ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एक्स अँड ए बी इक्वल देन टोटल प्रेशर ऍट इक्विलिब्रियम वन अँड टू इन द रेशियो. हा पण डिफिकल्ट जाणार आहे तुम्हाला, कारण अगेन डिग्री ऑफ डिसोसिएशन कन्सेप्टच माहीत नाही आहे, झालीच नाही आहे कधी, बट ठीक आहे. So see, again, x reversible, y plus z, and a reversible, 2b. इथे आहे आपल्याकडे kp1, इथे आहे kp2. Assuming सगळे गॅस आहेत, ओके. आता ह्यांचा जो काही kp1 आणि kp2 आहे त्यांचं रिलेशन 9:1 दिलेलं आहे ना. kp1 by kp2, 9:1 आहे. मी असं लिहू शकतो 9/1. ओके ओके. आता इफ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एक्स अँड ए बी इक्वल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इक्वल आहे त्यांची, सो दोन्हीकडे सेमच येणार आहे ना. सो सी एक्स इथे पण सेम आला, इथे पण सेम आला. सो आता मला काय काय करायचंय बघा ह्या इक्वेशन मध्ये. केपी वन चं इक्वेशन बनवायचंय, केपी टू चं इक्वेशन बनवायचंय. सो ते बनेल बी स्क्वेअर बाय ए, आणि इथे बनेल माझ्याकडे वाय इंटू झेड अपॉन एक्स. हे रिलेशन येतील, हे दोन रिलेशन आहेत माझ्याकडे, ठीक आहे. आता माझ्याकडे एक्स व्हॅल्यू तर दोन्हीकडे सेम आहे, सो व्हॉट आय विल राईट, ते जसं लिहिलं होतं आत्ता सी मायनस सी एक्स त्या पॅटर्न मध्ये घेतो. सो इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सी, इथे झिरो. ओके, इथलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पण आपल्याकडे येईल सेम सांगितलं का इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, इनिशियल सेम नाही सांगितलं, बट प्रेशरच्या टर्म्स मध्ये घेऊ आपण डिरेक्टली. तर पी इथे पण पी इनिशियल प्रेशर, सो चेंज इन प्रेशर इथलं काय असणार आहे पी मायनस पी एक्स, इथे पण पी मायनस पी एक्स. ओके, सो तेव्हा इथलं जेव्हा पी एक्स कमी होतंय, इथे मायनस पी एक्स होतंय, तेव्हा इथे डबलनी ग्रोथ होणार आहे. सो इथे टू पी एक्स झाला, इथे पी एक्स झाला, इथे पण पी एक्स झाला. ओके, सो आता ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत. जर मी आता इथे सबस्टिट्यूट केल्या तर माझ्याकडे असं बनतं, बघा कसं बनणार आहे. इथे बनणार आहे माझ्याकडे पी एक्स इंटू पी एक्स डिवायडेड बाय पी एक्स इंटू पी एक्स डिवायडेड बाय पी मायनस पी एक्स, आणि इकडे बनेल माझ्याकडे पी एक्स टू पी एक्स चा स्क्वेअर, सो फोर पी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय पी मायनस एक्स. सो हे आलं माझं केपी वन, हा आला माझा केपी टू. आता ह्या व्हॅल्यू फक्त टाकायच्यात, ह्या व्हॅल्यू आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायच्यात त्या ह्याच्यामध्ये. सो हा पी आहे, पी वन आहे, आणि हा पी टू आहे. हा पी वन आहे, पी वन आहे, हा पी पी टू आहे, पी टू आहे. ओके, आता मला काय करायचंय, मला हे सांगितलंय ना के वन केपी वन बाय केपी टू इक्वल टू 9/1 आहे. सो हे फक्त आता केपी वन आणि केपी टू च्या व्हॅल्यू टाकायच्या, केपी वन केपी टू च्या व्हॅल्यू टाकायच्या, आणि जे इक्वेशन आहे फायनल इक्वेशन ते पी वन बाय पी टू च्या पॅटर्न मध्ये आणायचं, पी वन बाय पी टू साठी सॉल्व्ह करायचं. ट्राय करू शकता का तुम्ही? हे इक्वेशन आहे, केपी वन चं इक्वेशन आहे, केपी टू चं इक्वेशन आहे माझ्याकडे. आता हे सबस्टिट्यूट करून मला फक्त पी वन बाय पी टू च्या फॉर्म मध्ये आणायचंय, जमेल का तुम्हाला करायला? येस, सो टाकून बघा एकदा, एकदा टाकून बघा आणि काय आन्सर येतात ते बघा. ठीक आहे, हा क्वेश्चन ट्राय करा तुम्ही. उरलेले जे 20 क्वेश्चन आहेत आता आपण ते उद्या सॉल्व्ह करू, एक तर आपण लाईव्ह घेऊ आणि सॉल्व्ह करू, एल्स मी तुम्हाला रेकॉर्डिंग सेंड करतो ह्या क्वेश्चन. आणि ह्या संडेला, ऑन दिस संडे वी विल टेक टेस्ट ऑन केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, टेस्ट ऑन केमिकल इक्विलिब्रियम दिस संडे, ऑनलाईन टेस्ट. चला तर मग एंड करतो, भेटू आपण उद्या होपफुली. बाय बाय.